Hello everyone, so we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in that, today we are going to discuss about hydrostatic paradox. So very simple concept. So what is the meaning of hydrostatic paradox that we will see? See, we have here taken four different shapes of vessels. Okay, so this is a different shape, this is a different shape, this is a different, and this is the different shapes of vessels. Okay, so in that vessel, when we pour the liquid, okay, jeva ya vessel madhe apan ekada liquid takna tar kay honar, itun jar mi ekada liquid takat asel tar te kay honar, flow honar, ikde pan janar, ikde pan janar, ikde pan janar. आणि आपल्याला असं दिसते की पूर्ण लिक्विड पोर करून झाल्यावर त्यांचे जे लेवल आहे, लिक्विडचे जे लेवल आहे ते सेम आहे. द हाईट ऑफ दॅट लिक्विड लेवल इज सेम फ्रॉम हिअर. ओके, सपोज वी नेम दिस कॉलम्स, याला मी म्हटलं ए बी सी अँड दिस इज डी. ओके, पा हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स काय म्हणतो. जेव्हा मी लिक्विड पोर केला तर हाईट ऑफ दिस लिक्विड इज सेम इन एव्हरी वेसल अपार्ट फ्रॉम इट्स शेप. इट्स शेप वेगळा आहे, साईजही वेगळा आहे, शेप आणि साईज वेगळा आहे, तरी पण काय होत आहे, लिक्विडचं लेवलची जी हाईट आहे ती सारखी आहे. आणि पा, आपण याच्या पहिले बघितलं होतं की प्रेशरचं फॉर्म्युला काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. ओके, सो एरियाशी रिलेटेड आहे इन्व्हर्सली. इतर जो एरिया आहे जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो काय कमी आहे याच्या कम्पेअर मध्ये, बीच्या वेसलच्या कम्पेअर मध्ये. तर इथं काय असलं पाहिजे, प्रेशर जास्त असलं पाहिजे. ओके, पण तसं नाही. ओके, काय आहे बघू आपण. सो वी गिव द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये काय आहे, प्रेशर जो आहे प्रत्येक वेसल मध्ये सारखा आहे. इन एव्हरी वेसल प्रेशर इज सेम. ओके, सो दिस इज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. का सेम आहे ते बघणार आहोत. पा, ह्याच्या पहिले आपण जे चॅप्टर घेतलं होतं, सॉरी चॅप्टर नाही टॉपिक घेतला होता, ते प्रेशर इन लिक्विड कॉलम. यू हॅव डिस्कस दॅट प्रेशर इन लिक्विड कॉलम. तर त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता प्रेशरचा अकॉर्डिंग टू लिक्विड कॉलम. ते काय होतं, एच रो अँड जी पी इक्वल टू एच रो अँड जी, हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता. तर प्रेशर जो आहे, जेव्हा आपण लिक्विड कॉलमसाठी काढला होता तेव्हा एरियावर रिलेटेड नव्हता. इट इज नॉट रिलेटेड अवर डिपेंडेड ऑन एरिया. अँड ऍट दॅट इन दॅट व्हिडिओ ऑल्सो आय टोल्ड यू दॅट द प्रेशर डज नॉट डिपेंड ऑन shape and size of the vessel in which it is present liquid. Liquid ज्याच्यामध्ये आहे त्याचा shape आणि size ह्याच्यावर depend करत नाही. Okay, so on what which it is depending, height of the liquid column, density and acceleration due to gravity. This term is constant. Okay, g जो आहे तो काय constant आहे, rho म्हणजे काय density आहे त्या liquid ची, h म्हणजे त्या liquid column ची height. बर, इथे तर g constant च आहे. Acceleration due to gravity is what? Constant. And rho म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे, कारण एकच लिक्विड आहे. इथं जे लिक्विड आहे इथं पण तेच लिक्विड आहे, इथं पण तेच आहे. सेम लिक्विड इज इन बोथ इन ऑल द वेसल्स. ओके, सो डेन्सिटी इज ऑल्सो कॉन्स्टंट. आता बघा, हाईट पण कॉन्स्टंट आहे. लिक्विड कॉलमची हाईट पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, झालं ना पा, लिक्विड कॉलम हे लिक्विड कॉलम इथून ते इथपर्यंत इथून इथून हे हाईट जे आहे फॉर फोर द फोर ऑफ द वेसल्स इट इज ऑल्सो कॉन्स्टंट सेम. सपोज इट इज 2 सेंटीमीटर, हिअर ऑल्सो इट इज 2 2. ओके, सो देर विल बी नो चेंज इन प्रेशर. ओके, इफ यू पुट द व्हॅल्यूज ऑफ दिस हाईट ची व्हॅल्यूज पुट केली, डेन्सिटी सेम आहे, एकच लिक्विड आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पुट केली, सो वी गेट द प्रेशर फॉर दिस वेसल, फॉर दिस वेसल, फॉर दिस वेसल सेम. Okay, so this concept or this phenomenon is known as a hydrostatic paradox.
when height of the liquid column in different vessels is same and density is same, of if the density of that liquid is same, then the pressure for different vessels at different levels is also same. Okay, so how, why we are saying? Because of this formula. या फॉर्म्युला मुळे आपण सांगत आहे की हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणणार आहे कन्सेप्ट. ओके, सो आपल्याला डाऊट येऊ शकतात की इथं जर एरिया कमी आहे, इथे एरिया जास्त आहे, इथं प्रेशर, इथं प्रेशर जास्त असलं पाहिजे आणि इथं काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. पण तसं न होता ड्यू टू दिस फॉर्म्युला दिस कन्सेप्ट अकर्स, दॅट इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. जर लिक्विड कॉलमची हाईट जर सारखी नसली असती तर प्रेशर विल बी नॉट सेम. हे वरती असलं असतं, हे खाली असलं असतं, तर प्रेशर विल बी सेम. बट हिअर द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इफ इट इज सेम इन ऑल द वेसल्स, देन द प्रेशर विल बी सेम इन ऑल द वेसल्स. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हे झालं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, सो समजलं असं छोटस कन्सेप्ट आहे लहानसं. ओके, नाव we will discuss about Pascal's law. Okay, next topic is Pascal's law. Okay, very easy topic. So there is a scientist whose name is Pascal. He given some law about this fluid, liquid baddal, fluids baddal. Ek law divela hai. The law manje kya hai? Te apan ata paana Pascal's law. So on behalf of his name, it is named as a Pascal's law. Okay. Now see, Pascal sa manna kya hai? Ki ekada liquid hai container madhe, vessel madhe. त्या लिक्विडला प्रत्येक पॉइंटवर काहीतरी प्रेशर आहे. आय विल शो यू. सपोज दिस इज द कंटेनर, इन दॅट देर इज अ लिक्विड, इन द काय लिक्विड आहे. ओके, ठीक आहे, हे लिक्विड आहे, रेस्टवर आहे. ओके, सो दिस लिक्विड इज ऍट रेस्ट अँड ह्या लिक्विडच इथं काहीतरी प्रेशर आहे आपल्या होत आहे. ह्या याच्यावर पण इथं पण काहीतरी प्रेशर आहे की नाही, प्रत्येक लेवलवर प्रेशर म्हणजे सपोज इथं पी वन असेल तर इथं काहीतरी असेल पी टू, अकॉर्डिंग टू हाईट चेंज होत, हाईटनुसार काय होणार, चेंज होत राहत. सो पी वन पी टू असेल तर काय म्हणत आहे पास्कल्सला, काय म्हणतो बघा, जेव्हा हे लिक्विड रेस्टवर असताना याच्यामध्ये स्वतःच काहीतरी लिक्विडचं प्रेशर आहे. जेव्हा मी बाहेरून प्रेशर अप्लाय करतो, सपोज हे पिस्टन आहे, ठीक आहे, हे पिस्टन म्हणजे काय होते ना, आपण त्याला प्रेस करू शकतो, काय करू शकतो, पिस्टनला काय करणार, प्रेस करणार. ओके, जेव्हा जर मी बाहेरून प्रेस करत असेल तर बाहेरून काहीतरी फोर्स लावला, त्या फोर्समुळे बाहेरून काहीतरी नवीन प्रेशर क्रिएट झाला, ठीक आहे, त्याच्यावर बाहेरून काहीतरी प्रेशर क्रिएट झाला, सपोज दॅट प्रेशर इज पी, त्या प्रेशरला आपण काय म्हणाल, पी. तो जो प्रेशर आहे लिक्विडच्या प्रत्येक पॉइंटला ट्रान्सफर होतो. समजलं का, पास्कल्स लॉचं काय म्हणणं आहे की जेव्हा मी बाहेरून एखाद्या रेस्टवर असलेल्या लिक्विडवर प्रेशर अप्लाय करत आहे, सो दॅट प्रेशर विल बी ट्रान्समिटेड टू द एव्हरी पॉइंट ऑफ द लिक्विड. इथं प्रेशर पी वन आहे तर हा प्रेशर परत झाला तर पी वन प्लस पी, बरोबर, इथं प्रेशर पी टू होतं, परत बाहेरून प्रेशर लावलेला होता म्हणून प्रेशर इथं पण काय होणार, पी टू प्लस पी, इथं पण देत होते, इथं सपोज प्रेशर पी थ्री आहे, तर परत जो प्रेशर आहे तो ऍड होणार, म्हणजे प्रत्येक पॉइंटला बाहेरून लावलेला प्रेशर, असं नाही होणार की बाहेरून जर मी प्रेशर लावला तर फक्त इथंच तो प्रेशर अप्लाय होणार, ह्या पॉइंटलाही अप्लाय होणार, ह्या पॉइंटलाही अप्लाय होणार, ह्या पॉइंटलाही अप्लाय होणार. ओके, सो दिस इज द पास्कल्स लॉ, एकदम इझी लॉ आहे, बरोबर, ह्याचा प्रूफही दिलेला आहे, ते प्रूफ बघून राहतात आपण. सो दिस इज द पास्कल्स, प्रत्येक पॉइंटला प्रेशर ट्रान्समिट होणार, एक्सटर्नली अप्लाइड जो प्रेशर आहे तो काय होणार, ट्रान्समिट होणार. फक्त इथं कंडिशन काय ठेवलेली आहे पास्कलनी,
कि दैट लिक्विड शुड बी इनकम्प्रेसिबल. लिक्विड काय असलं पाहिजे? इनकम्प्रेसिबल. ओके, म्हणजे कम्प्रेस करता येईल. काही लिक्विड कम्प्रेसिबल असतात, जसं वॉटर आहे, वॉटर कम्प्लिटली इनकम्प्रेसिबल. ओके, सो वॉटर इज कम्प्लिटली इनकम्प्रेसिबल, वी कांट कम्प्रेस इट. सो टू फॉलो दिस लॉ, देर इज वन कंडिशन. वॉट इज इट? द लिक्विड शुड बी इनकम्प्रेसिबल. सो वॉटर इज कम्प्लिटली इनकम्प्रेसिबल. सो वी कॅन यूज, वी कॅन थिंक अबाउट वॉटर. इथं वॉटर बद्दल आपण कन्सिडर करू शकतो. वॉटरला सोपं आहे, जर मी बाहेरून एखाद्या रेस्टवर असलेला इनकम्प्रेसिबल लिक्विडवर जर प्रेशर अप्लाय करत असेल, तो जो अप्लाय केलेला बाहेरून प्रेशर आहे, तो लिक्विडच्या प्रत्येक पॉइंटवर, लिक्विडच्या प्रत्येक एरियावर काय होणार? अप्लाय होणार. सो दिस इज द बेसिक लॉ, दॅट इज कॉल्ड एज अ पास्कल्स लॉ. ओके, सो यू विल सी द प्रूफ नाउ. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ, or what is the basic of this Pascal's law. Okay, now see, so to understand the proof, we will first draw the diagram. सपोज दिस इज अ वेसल, प्रकारचं वेसल आहे, ठीक आहे, इट इज अ वेसल. सो दिस वेसल हॅज अ फोर आर्म्स, सो वी आर कॉलिंग दिस एज अ आर्म्स. याला काय म्हणतात? आर्म्स, ओपनिंग्स जे आहेत, ना. दिस इज सपोज आय नेम एज अ ए, याला म्हटलं बी, याला म्हटलं सी, आणि याला म्हटलं डी. फोर डिफरंट आर्म्स. सो इन दिस वेसल देर इज अ लिक्विड, इनकम्प्रेसिबल लिक्विड, सपोज वॉटर. वेसल मध्ये काय आहे? वॉटर. ठीक आहे, आणि याची एरिया जे आहे, ए आहे, सॉरी दिस एरिया इज हाफ ए बाय टू. ओके, याची एरिया ए आहे, ह्या हा जो एरिया आहे, याचा एरिया आहे टू ए, अँड दिस एरिया इज थ्री ए. डिफरंट एरियाचे आर्म्स आहे, ओपनिंग्स आहे. एकाचा एरिया ए बाय टू आहे, एकाचा ए आहे, एकाचा टू आहे, एकाचा थ्री आहे. ओके, सो सी आता काय करत आहे, इथं जे आहे ह्या आर्म, ए ए वेसल, ए जो आर्म आहे त्याच्यावर काय, हा पिस्टन आहे. हे जे आपण इथे केलेलं आहे, हा फ्रिक्शनलेस पिस्टन. दीज आर द पिस्टन्स, सो दॅट वी कॅन मूव दॅट पार्ट. आपण काय करू शकतो? ह्या पार्टला मूव्ह करू शकतो. वी कॅन मूव्ह इट सो दॅट वी कॅन अप्लाय अन एक्सटर्नल फोर्स. बाहेरून आपण एक्सटर्नल फोर्स लावू शकू, त्यासाठी पिस्टन यूज करतात. सो हे जे आहे इथं काय करतं, सपोज ह्या ह्या एरियावर मी एफ फोर्स लावला. किती फोर्स लावला? एफ फोर्स. म्हणजे मी फोर्स लावला, काहीतरी प्रेस केलं. ओके, हे प्रेस केल्यामुळे काय होणार? इथं हा जो पिस्टन खाली येणार, थोडस इथं आला असेल. ओके, काहीतरी फोर्स लावला तर हा पिस्टन खाली येणार. हे पिस्टन खाली असल्यामुळे एवढा जो इथं जो लिक्विड होता ते पण खाली आला, आणि खाल्यावर इकडे गेला, इकडे गेला, इकडे गेला. मग हे फ्रिक्शनलेस पिस्टन आहे, मूव होऊ शकतो. सो ते जे मी फोर्स लावला, त्या फोर्समुळे इकडचे जे पिस्टन्स आहेत ते पण थोडेसे मूव होतात. आपण मूव होणार, आपण काय होतो? मूव होतो. का मूव झाला? कारण इकडून मी फोर्स लावला, इकडचं जे लिक्विड होतं ते इकडे मूव झाला, त्याचा प्रेशर इकडे अप्लाय होत आहे. मग ते पण काय, इकडे हे पण काय होणार? मूव होणार. दिस विल ऑल्सो गेट्स सम हाइट्स, परत काय होणार? मूव होणार. ओके, सो आपल्याला परत ह्याला इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आणायचं. कोणत्या स्टेट मध्ये? इक्विलिब्रियम स्टेट मध्ये. आणि परत त्याला रेस्टवर आणायचं. पहिले इथं होतं पिस्टन, नंतर हा इथं आला, हा इथं आल्यामुळे पिस्टन, हे जे पिस्टन आहेत ते परत मागे गेले, सॉरी हे मागे आले, असे पिस्टन थोडस मागे आला. परत हे जे पिस्टन जे मागे आलेले आहेत
त्याला परत आपल्याला ओरिजिनल पोझिशन्सला ठेवायचं, ओरिजिनल पोझिशनला आणायचं. तर पहा, इथं एफ फोर्स लावला होता, तर इथं जर 2F फोर्स लावला, इथं जर 3F फोर्स लावला, आणि इथं जर F/2 फोर्स लावला, इथं परत फोर्स नाही लावला, कारण हे सम ह्याला मागे घेऊन हे जे पिस्टन्स जे मागे आलं तर त्याला आपण आपल्याला खाली आणायचं, त्याला आपल्याला काय करायचं खाली आणायचं. तर इथं जर 2F फोर्स लावला, 3F फोर्स लावला अकॉर्डिंग टू एरिया, 3A आहे म्हणून 2A आहे, इथे A/2 आहे म्हणून A/2, इथं फक्त हे होतं म्हणून एफ जे फोर्स यूज केला तेच फोर्स आहे, तर एरिया 2F 3F आणि F/2 जर फोर्स लावला तर ते सगळे कशाला येणार, इक्विलिब्रियमला येणार. ओके, सो आता आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहित आहे, प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, F/एरिया. ठीक आहे, तर आपण कॅल्क्युलेट करणार प्रेशर. हे जे प्रेशर प्रेशर ऍट ए, फॉर्म्युला काय आहे, F/एरिया, फोर्स बाय एरिया. फोर्स किती आहे, एफ लागलेला होता, एरिया किती आहे ए. ओके, प्रेशर ऍट बी, फोर्स किती आहे, 2F लावला आपण, एरिया किती आहे 2A. सो दिस टू गेट कॅन्सल्स अँड वी गेट F/A. त्याच्यानंतर प्रेशर ऍट सी, फोर्स किती आहे 3F आणि एरिया किती आहे 3A. सो वी गेट दिस 3 3 गेट कॅन्सल, वी गेट F/A. आणि प्रेशर ऍट डी, फोर्स किती आहे F/2 आणि एरिया किती आहे A/2. दिस 1/2 1/2 गेट कॅन्सल अँड वी रिमेन F/A. सो सी, प्रेशर ऍट एव्हरी आर्म इज वॉट, F/A 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 अँड F/A. ओके, बरोबर आहे. तर प्रेशर ऍट एव्हरी आर्म इज इक्वल टू, सो दिस इज द प्रूफ फॉर पास्कल्स. पास्कल्स काय म्हटलेलं आहे की बाहेरून जर प्रेशर लावल्यावर, ह्याला मॅथमॅटिकली आपण प्रूफ केले, बाहेरून जर प्रेशर लावला तर प्रत्येक पॉइंटला प्रेशर काय असतो, बाहेरून जो ऍड केलेला प्रेशर तो ऍड होणार, किंवा प्रत्येक पॉइंटला प्रेशर काय राहणार, सेम राहणार. ओके, सो हा जो प्रूफ आहे, ठीक आहे, काय केलेलं आहे, एक वेसल कम्प्लीट कन्सिडर केलं, त्याला 4 आर्म्स कन्सिडर केले, अँड देअर एरियाज आर डिफरंट, एकाचं A/2 होतं, एकाचं एरिया ए होतं, एकाचं 2, एकाचं 3, म्हणजे एका आर्मवर आपण प्रेशर अप्लाय केला, तर त्यामुळे ते पिस्टन खाली आलं आणि इकडचं लिक्विड डिस्प्लेस होऊन इकडे गेल्यामुळे काहीच इकडचे जे पिस्टन्स आहेत ते मागे आले, मग आपण त्या सिस्टमला परत इक्विलिब्रियम आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हे जे पिस्टन्स मागे आले होते त्याच्यावर फोर्स लावला अकॉर्डिंग टू देअर एरिया, इथे 2F लावला, इथे 3F, इथे F/2, सो दॅट दिस पिस्टन्स मूव टू देअर ओरिजिनल पोझिशन, जे सुरुवातीला जसे होते तेव्हा तसे मूव होणार, त्याच्यामुळे हे पण मूव होणार त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. आणि ते मूव झाल्यावर आपण काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केले, ते कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला असं आढळलं की प्रत्येक आर्मवर जो आहे हा फोर्स अप्लाय, सॉरी हा प्रेशर जो आहे आपल्याला भेटत आहे, जे इक्वल आहे, ठीक आहे, चेंज इन प्रेशर म्हणा. आणि प्रत्येक आर्मवर हे प्रेशर लागलं, एक्स्ट्रा जे प्रेशर आहे ते लागलं, आणि ते जे एक्स्ट्रा प्रेशर लागलं प्रत्येक आर्मवर ते काय सेम आहे. ओके, सो दिस इज द प्रूफ फॉर पास्कल्स लॉ. So I hope you understood the class today. So we discussed today, काय डिस्कस केलं आपण आज, आज सुरुवातीला काय टॉपिक ते, सॉरी आय फॉरगॉट इट, सॉरी, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स होता, त्याच्यानंतर पास्कल्स लॉ आणि त्याचा प्रूफ बघितला. ओके, सो लेट्स सी यू इन अदर अनदर व्हिडिओ. थँक्यू.